हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती सुरू करण्याबाबत राज्य शासनास सूचना करण्याची मागणी आत्ता जिल्हा शिक्षण संस्थाने खासदार शरद पवार यांच्याकडे केलेली आहे. नेमकी काय आहे ही मागणी याबाबत सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया शिक्षक भरती सुरू करण्याबाबत राज्य शासनास सूचना करा. कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी. बंद असणारी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनात त्वरित सूचना करण्यात याव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. संघाचे सचिव प्राध्यापक जयंत आसगावकर एस डी लाड यांनी मागण्याचे निवेदन केले दिले. राज्यात 2012 शाळांमध्ये शिक्षक भरती बंद आहे. त्यानंतर शासनाने सुरू केलेली पवित्र पोर्टल प्रणाली सक्षमपणे कार्यरत नाही. परिणामी शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आपण राज्य सरकारला भरती प्रक्रिया सुरू करण्यास सूचना करावी. कायम विनाअनुदानित शाळांमधील कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्यांच्या थकीत वेतनासाठी टप्पे तात्काळ मंजूर करण्याबाबत सूचना करावी. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न प्रलंबित असून तो मार्गी लावावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, आमदार राजेश पाटील, संजय डी पाटील उपस्थित होते. एकंदरीतच काय तर पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे यामधील ही भरती प्रक्रिया संस्थामधील टप्पा अजून राबवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया खूपच लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे आता संस्थाचालक रिक्त पदांमुळे ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी किंवा सूचना करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित आणि तात्काळ राबवण्याची विनंती आता मान्य होते का आणि त्या दृष्टीने काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.